शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। इयत्ता तिसरी विषय मराठी धडा 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा। मुलांनो, प्रत्येक गावामध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते। गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगे बाबांचे नाव दिलेले असते। मग गावागावामध्ये स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगे बाबांचं नाव का बरं दिलं असावं? या बाबतीत अतिशय छान अशी गोष्ट आपल्या स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा या पाठामध्ये दिलेली आहे। तर चला मग आपण हा पाठ पाहूयात। मुलांनो, हा जो फोटो तुम्हाला दिसत आहे तो फोटो आहे संत गाडगे बाबांचा। संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबामध्ये झाला। त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची हलाखीची होती। आई वडिलांनी त्यांचं नाव ठेवलं होतं डेबू। डेबूच्या लहानपणी वडील वारले, म्हणजे ते अतिशय लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे, म्हणजे डेबू त्याच्या मामाकडे येऊन राहिला। डेबू मामाच्या शेतावरती कष्ट करू लागला। कोणतेही काम अगदी मनापासून करण्याची डेबूला फार हौस होती। काम करायचे ते अगदी नीटनेटके करायचे। आपला हात ज्याला लागेल ते अतिशय सुंदर दिसलं पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती। समाजामध्ये काबड कष्ट करणारे असंख्य लोक असतात। त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता। त्यांना फार वाईट वाटत होते की तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्यांना मुळीच आवडत नव्हते। ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते। व्यसन, वाईट सवयी, त्याच्यामुळे त्यांना कर्जबाजारी झाले होते। ऋण काढून सण करत होते। ऋण काढून म्हणजे कर्ज काढून ते सण साजरे करत होते। रोगराई झाली तर ते दवाखान्यात जात नव्हते, डॉक्टरकडे जात नव्हते, औषध न घेता देवाला नवस करत होते आणि देवाच्या नावाखाली कोंबडे बकरे यांची बळी देत होते। आणि हे डेबूला बिलकुल आवडत नव्हते। लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता। लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला। चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणी ऐकत नाही, आपल्या शब्दाला वजनच नाही। आई आपल्यासाठी राबते, कष्ट करते, मग आपण आईचं ऐकतो। गाडगे महाराजांनी मनाशी ठरवलं की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील आणि त्यांच्या सुधारणा होईल। वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला। सगळी माणसं हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले। गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले। समाजात लोकांमध्ये जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती। मुलांना तुम्हाला माहीत आहे का बाबा कसे दिसायचे ते? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, शुभ्र चांदीच्या रंगाचे म्हणजे पांढरे शुभ्र केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एकच लुंगी, एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी, अनवाणी म्हणजे पायात काहीही नसणे, हातात एक काठी आणि एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले, पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार व्हायचे। पसार होणे म्हणजे काय? अचानक निघून जाणे। त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे। गाडगं माहिती आहे सर्वांना, हे पहा याला म्हणतात गाडगं, म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत। घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत। पहा मुलांनो, बाबाने 29व्या वर्षी घर सोडलं, त्याच्यानंतर ते कधीच कोणाच्या घरी जेवले नाहीत। भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल तेच खायचं। त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत, कधी अंगावरती चांगले कपडे घातले नाहीत, चिंध्याच घातल्या, पांघरायला सुद्धा चिंध्याच होत्या, झोपायला फक्त एक तरट। तरट म्हणजे काय? तर गोण्या शिवून जे बनवलं जातं त्याला तरट म्हणतो, किंवा घोंगडी। उषाला हाताची घडी, उशी नव्हती त्यांच्याकडे, तर हाताची घडी करून ते उषाखाली घेत असत। कुणाकडे भीक मागायला जावे तर त्यांनी म्हणावे तू तर चांगला धडधाकट आहेस, आमच्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर। बाबांनी म्हणावे द्या कुऱ्हाड। कुऱ्हाड हाती आली की घणाघन ढलप्या पाडून घाम गाळावा
आणि मालकाने भाकर आणायला घरात जावे तोपर बाबांनी कुराट ठेवून पसार व्हावे. पसार होणे म्हणजे काय? अचानक निघून जाणे. बाबांना पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतं? पर्वा करणे म्हणजे काळजी करणे किंवा फिकीर करणे. भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास होता. पहा मुलांनो, गाडगेबाबांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमू लागले. त्यांच्या पायावरती डोके ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. झिम्मड उडणे म्हणजे काय? तर गर्दी होणे. ते कुणाला पाय पडू देत नसत. कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढत असत. पळ काढणे म्हणजे काय? तर निघून जाणे. लोकांनी सद्गुण शिकावे. सद्गुण म्हणजे चांगले गुण शिकावे. माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे. कीर्तनात ते सांगायचे काय? कळवळून ते म्हणायचे, बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. हा उपदेश करत गावेचे गावे, शहरेच्या शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अगदी शेवटपर्यंत पाळला, अखेरपर्यंत पाळला. ते ज्या गावी ज्या वस्तीत ते जात तिथे खराटे, फावडी, घमेली मागवत. मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कुणी पाया पडायला आलं की त्याला एक तडाखे देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता. व्हा बाजूला बघा, हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता. मुलांनो, तुम्ही कधी पंढरपूर पाहिलं आहे का? तुम्ही कधी नाशिक बघितलेलं आहे का? आणि देहू आणि आळंदी, महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही जर गेलात तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल पहा त्या ठिकाणी, की बाबांनी स्वतः कष्ट करून राबून मदत मागून धर्मशाळा बांधलेले आहेत. काही नद्यांच्या काठावरती घाट बांधलेले आहेत. पानपोया उघडलेल्या आहेत. पानपोया म्हणजे लोकांना पाणी पिण्याची जी सोय केलेली असते त्याला पानपोया म्हणतात. गरीब, अनाथ, ज्यांना आईवडील नाहीत असे अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ती सुरू केलेली आहे. सदावर्ती म्हणजे अन्नछत्र, ज्या ठिकाणी त्यांना जेवण मिळतं असं अन्नछत्र सुरू केलेलं आहे. मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केलेली आहे. दुःख दिसले की बाबा तिथे धावत. कुठं काही दुःख दिसलं की तिथे बाबा धावत जात असत. दुष्काळ पडला, लोकांना अन्न भेटले नाही, लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर. स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यातून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. गुजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. मुलांनो, आलं का लक्षात, गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगेबाबांचं नाव का बरं दिलं जातं ते पहा मुलांनो. संत गाडगेबाबांना आपण गाडगे महाराज असेही म्हणतो. पहा मुलांनो, लोकजागृतीसाठी त्यांनी कीर्तनाचा आधार घेतला. साध्या सोप्या भाषेत त्यांनी लोकांना समजावून सांगितले. मुलांनो, आजपासून 7 ते 8 दशकापूर्वी गाडगेबाबांनी स्वच्छतेचा विचार या मातीत पेरला आणि रुजवला. त्यासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य झिजवलं. आज 60 वर्षानंतर आपल्याला त्यांच्या विचारात महत्त्व पटू लागलेलं आहे. झाडू हातात घेणं हे कमीपणा समजणाऱ्या लोकांच्या हातात आज झाडू आला हा गाडगेबाबांच्या विचाराचाच विजय आहे. धन्यवाद.